नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुम सर्वांचं स्वागत करतोय। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये टिश्यू कल्चर केळी रोपांची या सक्सेस स्टोरी आणि त्या शेतकऱ्यांचे काही अनुभव, त्यांचे प्रयत्न हे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो। आजची ही जी बाग आहे ती उमाजी गोविंद अडके, गाव आहे कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, इथली बाग आहे। आणि तुम्ही दोघंच भाऊ आहे ना, आणि त्यांचे हे दोन्ही चिरंजीव आहेत, हे सर आणि इथे शेती करणारे त्यांचे छोटे चिरंजीव। या सगळ्या नियोजनामध्ये आज 7 महिने पूर्ण होतात, ह्या 7 महिन्यातले जे काही प्रयत्न आहेत, ज्या काही अडचणी आल्यात, जे पण काय केलेलं आहे ह्या 7 महिन्यामध्ये, ह्याची सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। पण त्याआधी मला एक सांगायचं आहे की आत्ताच्या घडीला हा जो घड आहे तो 13 फण्यांचा घड आहे, म्हणजे 11 पासून 13 14 आणि इथून पुढे अजून एक 2-3 फण्या सुद्धा वाढू शकतात त्या झाडाच्या वाढीनुसार। तर 11 पासून 12-13 फण्यांची संख्या इथं पडलेली, तसं बघायला गेलं तर पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीतला प्लॉट आहे, अजिबात अनुकूल काय असं सापडलंच नाही। लावल्यापासून, लागवड केली तेव्हापासून पाऊस पण नाही, आणि परत ऐन ज्यावेळेस डिलिव्हरी घट निस्वन चालू होईल त्यावेळेस पाणी कमी पडलं, अशा बऱ्याच गोष्टी ह्या 7 महिन्यात होऊन गेल्या। त्या सगळ्याविषयीची चर्चा सरांशी आपण करणार आहे। सर, तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगायचं। नमस्ते, माझं नाव आशुतोष उमाजी अडके, मी कासेगावचा रहिवासी आहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगलीचा रहिवासी आहे। ही केळीची बाग आमची आज 7 महिने पूर्ण होत आहे तिला। बाग लावल्यापासून भरपूर आम्हाला असं नुकसान सहन करावं लागलं, कारण साळींदरानं केळीची रोपे भरपूर खाल्ली, नंतर उन्हाळ्यामध्ये पाणी पूर्णच, म्हणजे आम्ही अशा डिसिजनवर आलो की सोडूनच दिलेली बाग, पण काय देवाच्या ह्याने पाऊस पडला, पावसात एकदम परत बागेने पिकअप घेतला आणि आज घर वेन चालू झाल्या चांगल्या प्रकारे। आता एक सांगा, सगळं क्षेत्र तुमच्याकडे किती, म्हणजे इतर केळीचं पण धरून बाकी क्षेत्रात काय काय पिकं घ्या? सगळं क्षेत्र आपलं टोटल 13 एकर आहे, त्याच्यामुळे केळी आपली ही आज आताही आहे आणि बाकीचा ऊस आणि सोयाबीन, केळी आताही जवळजवळ 50 गुंठ आहे, म्हणजे 1.25 एकर केळी आहे आणि बाकीचा ऊस आणि सोयाबीन आहे। आता तीनच पीक आहे, बाकीच काय आपण नाही एवढं विकत। ऊसाचं क्षेत्र जास्त आहे। आणि मग ह्याला पाण्याचा एवढा 13 एकराला काय सोर्स आहे? आता कसं, जिथे पाण्याला आमच्या विहीर आहे आणि 2 बोर आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी आमचा आहे तिथं पण विहीर आणि बोरच आहे, त्याच्यावर चालतंय। बरं, म्हणजे हे दुसरं असं लिफ्टिंग नाही? लिफ्टिंगचा काय विषयच नाही इकडे, इकडे काय लिफ्टिंगचा विषयच नाही, म्हणजे निव्वळ ओरिजिनल स्रोत स्वतः पाण्यावरच आहे शेती, काय नाहीये। आणि पडला तर पाऊस, पाऊस हा, मग भुसार पीक काय घेत नाही का तुम्ही? नाही नाही नाही, भुसार पीक असं बाकीचे कुठं भुईमुग असं थोडंफार असतं, जास्त करून काय करणार, जास्त नाही, म्हणजे पूर्ण कॅश क्रॉप म्हणा, बागायती बागायत पीक हा सगळी। तर ही जी क्षेत्र आहे फक्त केळीचं आपलं, तर ह्यामध्ये पूर्वी काय होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा? पूर्वी ऊसच होता आपला आणि ऊस हुमनीनं खाल्ला आपला, कोडव होतं, कोडव हुमनीनं खायल्यानंतर आपण काय केलं ते काढून टाकलं याच पावामध्ये, पावसाच्या थोड्या आधीच, आणि डायरेक्ट रोटर मारून कोडव्याचं उत्पादन काय मिळालं? काय मिळालंच नाही आपल्याला। मग आपण काय केलं, रोटर मारून डायरेक्ट बेड सोडून केळीच लावली, डायरेक्ट आहे त्याच्यावर, काय नांगरलेलं नाही, काही नाही, काही नाही, आहे तशी आपण रोप आणून तुमच्याकडून लावलेली आहे। आणि मग त्यावेळेस रोप लावली तर मग शेणखताचा वापर आपण कधी केला? शेणखताचा वापर आम्ही केळीला भर लावताना केला। त्यावेळेस केळीची काय अवस्था होती किंवा काय उंचीला? किंवा त्यावेळी केळी बघा, 1-2.5 महिन्याची केळी होती, 2.5 महिन्यात 2.5 महिन्याची केळी असताना शेणखत भरले, शेणखत जनरली अंदाजे किती पाट्या एका रोपाला अंदाजे पडल्या? दोन झाडाच्या मध्ये एक पाट्या असं टाकत नेलं, मोठी पाटी शेणखताची मोठी पाटी असते ना, ती दोन झाडाच्या मध्ये टाकलेली आहे, दोन झाडाच्या मध्ये। आणि त्यानंतर परत रासायनिक खत किती? रासायनिक खत भेसळ डोसून लहान असताना एक आपण उकरून टाकतो तो एक, आणि भर लावताना एक टाकलेला आहे, तेवढे दोनच टाकलेले आहेत। पुढे डोस जरी करायचं म्हणलं तर पाण्याचं शॉर्ट आलं, हा त्यामुळे काही केला नाही, जरी केला असता तरी आता हाही पण बघायला, हा असं झालं, त्यामुळे पाण्याचं मध्ये पाणी कमी असताना जर तुम्ही खत रासायनिक खत दिली त्याचा 100% दुष्परिणाम होणार, खोटं खालून पूर्ण उन्मळून पडणार किंवा पानं करपणार किंवा त्याची जी घडाची क्वालिटी असं आकूड पडणं, शॉर्ट पडणं, त्याला फण्या कमी पडणं, म्हणजे सगळं उलटच होत येतं। योग्य डिसिजन होता खत न टाकण्याचा, आणि आता पाऊस पडल्यानंतर आता एक करणार आहे, आता टाकणार आम्ही, आता पाऊस पडलाय, आता ओल आहे आणि पाणी पण आता मुबलक झालेलं आहे, फरक पडलाय, महत्वाचा फरक पडला बागेत, त्यामुळे 15 दिवसात म्हणजे एक मोठा पाऊस जे पडला किती दिवसापूर्वी पडला? मोठा पाऊस पडून बघा
सुरुवातीचा पडला तो मला वाटतंय जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडला, त्या पावसामुळे जमलं, या 15 दिवस फरक दिसायला लागला. उजाळी ह्या 15 दिवसाच आली. ह्या सगळ्या नियोजनामध्ये नुसती काय आमची रोप आहे म्हणून सगळी क्वालिटी आणि एकदम भारी पडते माल असा अजिबात नाही. त्यासोबत निसर्गाची साथ पाहिजे, त्या शेतकऱ्यांचे कष्ट पाहिजेत, जमिनीची ताकद पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन पाहिजे आणि थोडस वेळच्या वेळेस सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न पाहिजे. त्यात ह्या सगळ्या गोष्टी जुळाल्या मग ह्या पद्धतीने तुम्हाला इथं बघायला मिळतं. पण मी सुरुवातीला पण सांगितलं की प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा आज एवढ्या चांगल्या पद्धतीने बघ आणि निश्चितच आहे अजून ही बाग कटिंग व्हायला कमीत कमी 3-4 महिने पण लागतो. पण ह्या 4 महिन्यापर्यंत ही बाग बघता येईल असं शेतकऱ्यांना. मी आज फक्त घड बाहेर पडलेत ह्याच्यावरनं आपण जसं म्हणतो ना बाळाची पाय पाळण्यात दिस तशी कंडिशन. आज 13 पाण्याचा घड आहे तरी पण काय नाही झालं तरी 30 किलो कुठंच गेलेलं नाही. 30 किलोची रास ॲव्हरेजली 30 किलो ही पडणारच. पण आता ह्यामध्ये कसं आहे लागवड करताना आपण अंतर सर काय ठेवलेलं आहे 6x5 ठेवलेलं आहे अंतर. 6x5 अंतर बरोबर. आणि रोपांची संख्या ऍक्च्युअल मध्ये आपण मागवली किती होती? 2000 रोप मागवलेली. 2000 त्यातले प्रॉपर इथं बसली की? प्रॉपर 1800 बसलीत आणि बाकी तूट काय सांगले ना? तूट हा तूट ते साळींद्रान खाल्ली. जास्त काय कडे म्हणजे तुम्ही आजच्या कंडिशनला 1800 पैकी किती मायनस करून हा प्लॉट असा असं वाटतं हिशोब काढायचा? जर अंदाज हिशोब काढला तर 1600 झाड तर आम्ही धरून चाललेलो आहे. म्हणजे 1600 रोप आहेत आणि 30 किलोनं जर म्हणलं तर किती होते? 48 बरोबर. साधारणतः 50 टनापर्यंत इझी. तसं तर परिस्थिती नाहीये. अजून जर चांगली कंडिशन राहिली रेट बीट जर जोरात राहिले, रेट तर जोरात राहणार त्यात काय वादच नाही. कारण जवळजवळ महाराष्ट्रातल्या जे काय मोठे मोठे केळीचे बेल्ट आहेत त्या बेल्ट मध्ये 70-80% बागा ह्या वाऱ्यानं पडलेले 70-80% पडलेले. आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की आजच 18-20 रुपये 22 रुपयापर्यंतची लोकल मार्केट 70 रुपये चालू अशा कंडिशन मध्ये. हे बाग तर अजून 1.5-2 महिन्यात येते त्यामुळे पूर्ण शॉर्टेज असणार, कुठे किळी बघायला मिळणार नाही अशी कंडिशन असेल. व्यापारी स्वतःहून बळबळ तुमच्या मागला माल द्या अशा कंडिशन मध्ये. त्यामुळे आता ह्याला जेवढं चांगलं जोप असेल 100% ह्याच पैशातलं जे रूपांतर आहे ते म्हणजे एक वेगळाच आनंद देणार असणार आहे ज्याला काय म्हणू. आणि शेवटी कसं आहे शेतकऱ्याच्या खिशात जोपर्यंत पैसे ते लास्ट दिवशी सुद्धा म्हणजे असं बी मी बघितलेलं आहे व्यापाऱ्याने माल ठरवला विसर दिला आणि दुसऱ्या दिवशी बाग पडली. म्हणजे एवढं भयान परिस्थिती आहे शेतकऱ्याची की जोपर्यंत असं आहे की उत्पादन भारी आलंय की शूटिंग आहे किंवा एवढं सगळं क्वालिटी ही मान्य आहे. पण ह्यात एक दुसरी बाजू असते की ओरिजिनल ज्यावेळेस खिशामध्ये चालू होते त्यावेळेस त्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा असतो. आणि निश्चितच तसं होणार आहे ह्यात काय दुमत नाही. आता तर काय इथं पुढे पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी सुद्धा म्हणजे काय काय करपलेलं दिसत म्हणजे टेम्परेचरचा स्ट्रेस होय ताण जी पाण्याचा बसलाय त्यामुळे कुठे कुठे पाणी सुद्धा करपलेलं दिसत. पण तरी पण आता एकदम उभारी घेतली आता मला वाटतं 30% मला अजून पाठीमागा 70% होत आल्यावर 30% बाहेर पडतील आणि तिथपासून काय आता साधारणतः जनरली ऍव्हरेज आपण सांगितलं असता एक 50 टन धरून चालू समजा कमीत कमी 50 तसं तर 1600 रोपात आरामात होऊ शकते. पण ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज 7-7.5 महिने पूर्ण होत आले तर मला एक सांगा निसर्गाकडून मोठा प्रकोप किंवा मोठी अडचण काय आली? आम्हाला इथे काय माहिती आहे सगळ्यात मोठा प्रकोप म्हणजे पाण्याचाच झाला आणि वादळी वारण गारांचा पाऊस झाला ना मग काय संपला विषय. पण त्यातनं आता निघून गेलो पुढे आता काय वादळी होत नाही. त्यावेळेस वादळ हवी काय आलं नाही पण नाही पण पाण्याचा शॉर्टेज अजून पण पाऊस काय असा म्हणावासा पडलेला नाही. अजून आमच्या इथे वाड्यांना पाणी नाही जगण्यापुरतच चालू आहे. नाही नाही कॉन्फिडन्स हा असं काय नाही. अजून निसर्गाकडनं म्हणलं तर फक्त थोडस पाणी आणि दुष्काळच आहे ना. दुष्काळ गेल्या जून पासून ते पाऊस नाही. पाऊस ना आज रोप लावल्यापासून घड बाहेर पडून आता फुगायचा टाइम आला तरी पण पाऊस नाही. पाऊस नाहीच नाही कंडिशन मधली ही बाग आणि सांभाळले पण चांगल्या पद्धतीनं आणि पुढचं येणार हे भविष्य सांगतो तेव्हा एक चांगल्या पद्धतीचं आहे. आज 13-14 पाने पडले त्यामुळे काय अडचण येणार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे ही जी व्हरायटी ह्याला तुम्ही 100 पैकी किती मार्क द्याल? म्हणजे एका शूटिंग काढतोय म्हणून वाढवून द्यावं असं काय नाही तुमच्या मनापासून. आणि त्यात जरी काय सुधारणा काय चुका असतील त्या पण स्पष्ट तुम्ही कॅमेरा समोर सांगितलं काय दुमत नाही.
एक जनरली तुम्हाला किती मार्क द्याल आणि का द्याल हे पण सांगा. 100 पैकी याला आम्ही 90 मार्क तर 100% देऊ, कारण जैनची पण आम्ही रोप वापरलेली आहेत. जैनच्या तोडीस तोडाय काही प्रश्न नाही, किंवा जैनला जी सिस्टम आहे तीच सिस्टम आहे, काही प्रश्न नाही. आणि बदल काय करायचा असं आम्हाला तर अजून काही वाटलेलं नाही, कारण एवढ्या ह्यातनं वर आलेलं आहे. बघा आम्ही खरोखर सांगतो, हा प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे. हा आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, बागेमध्ये व्हायरस म्हणजे ते नरवतात ते काही नविशेष नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर हे होते अडके बंधू, गाव कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, यांनी इथली बाग बनाना हाऊस टिश्यू कल्चरची एकदम चांगल्या पद्धतीने जोपासलेली आणि येणाऱ्या भविष्यात साधारणतः 3-4 महिन्यात इथलं हार्वेस्टिंग सुरू होईल निश्चितच. इथल्या 30-35 किलो जी रास ही सहज बघायला मिळते. 30-35 किलो आज इथे अरफण्यांचा घड आहे, म्हणजे कमीत कमी चांगला फुगला एकदम प्रॉपर जर फुगवला तर 35 किलोपर्यंत जायला काहीच अडचण. 10-11 पाण्याची घड सुद्धा आपण 30 किलो क्रॉस करू शकतो. तर अशा पद्धतीची ही बाग कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली इथली अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून नमस्कार.